फुलराणी हा जो चित्रपट आहे उद्या 22 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे। तर आपण पाहूया की हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई जी आहे ते करू शकतो, म्हणजे की जवळपास हा प्रेडिक्शनचा व्हिडिओ आहे की चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करण्याचे चान्सेस आहेत। तर मित्रांनो, उद्या तर कन्फर्म मी तुम्हाला सांगणारच आहे की चित्रपटाचे बजेट किती आहे किती नाही, कारण की आणखी तर जेव्हा रिलीज होईल आपल्याला तेव्हा समोर येऊनच जाईल की चित्रपटाचे कन्फर्म बजेट किती आहे किती नाही। सुबोध भावे असतील, प्रियदर्शिनी असतील, विक्रम गोखले असतील, मिलिंद शिंदे यासारखे कलाकार जे आहेत आपल्याला चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये जे आहेत ते दिसलेले आहेत। चित्रपटचे ट्रेलर जेव्हा रिलीज झाले होते तेव्हा चित्रपटच्या ट्रेलरला जे आहे प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद जे आहे ते मिळाला होता, आणि चांगले रिव्ह्यू देखील आपण म्हणू शकतो की चित्रपटच्या चांगल्या कमेंट्स चित्रपटच्या ट्रेलरला जे आहे त्या भेटल्या होत्या। आता पहिल्या दिवशी जे प्रेडिक्शन पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारचे शोज जे आहे चित्रपटाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते भेटलेले आहेत। मागील जेवढे सारे चित्रपट प्रदर्शित झाले होते त्यामध्यंतर या चित्रपटाला चांगले शोज जे आहे ते भेटलेले आहेत, कारण की चित्रपटामध्ये स्टारकास्टही तशीच आहेत, सुबोध भावे असतील, विक्रम गोखले असतील, ही मोठी स्टारकास्ट असल्यामुळे चित्रपटाला जे आहे मित्रांनो चांगल्या प्रकारचे शोज जे आहेत ते भेटलेले आहेत। आता पहिल्या दिवशीचं जर प्रेडिक्शन पाहायला गेलं तर चित्रपट पहिल्या दिवशी जवळपास 30 लाख ते 50 लाखांच्या दरम्यान जे आहे ओपनिंग घेऊ शकतो, माझे प्रेडिक्शन हेच आहे 30 लाख ते 50 लाखाच्या दरम्यान चित्रपटाची कमाई होण्याचे चान्सेस आहेत। ह्या दोन्हीच्या मध्येच चित्रपटाची कमाई जी आहे ती येऊ शकते, यापेक्षा जास्तही नाही यापेक्षा कमी नाही। एखाद्या वेळेस गेलं तर 50 लाखाच्या वगैरे जाऊ शकेल, परंतु चान्सेस जे आहेत ते कमी आहेत, कारण की चित्रपट जे ॲडव्हान्स बुकिंगचे आणखी तेवढे काही मला तिकीट्स जे आहेत तेवढे भरलेले दिसत नाही आहेत, त्यामुळे एकंदरीत 30 लाख ते 50 लाखाच्या दरम्यान चित्रपट पहिल्या दिवशी कमाई जी आहे ते करू शकतो। तर तुम्ही हा जो चित्रपट आहे फुलराणी बघणार आहात का नाही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। थँक्यू।